आज मी मौन बाळगलं. लोकांना वाटलं असेल कसं का त्यांनी वेगळा कार्यक्रम केला. मीडियाला काय वाटायचं वाटलंच असेल, उत्सुकता पहिले वाटली असेल की पंकजाताई का मौन बाळगते. लोकांनी या विनंतीला नेहमीप्रमाणे मान दिला, त्यामुळे मला साष्टांग दंडवत आहे महाराष्ट्रातील मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या, मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या कानाकोपऱ्यातील महाराष्ट्रातील राज्यातील देशातील सर्व लोकांना माझा नतमस्तक असा प्रणाम आहे. कारण आपण आव्हान तर करतो, पण ते आव्हान लोकांनी झेलणं आणि ते पेलणं एवढं सोपं नाही. ही पुण्याई फक्त आणि फक्त गोपीनाथ मुंडे साहेबांची आहे. आज या कार्यक्रमाला अनेक जण उपस्थित आहेत. स्वतः खासदार प्रीतमताई इथे आहेत, आमच्या मातोश्री प्रज्ञा मुंडे आहेत, माझ्या जावाई माझे गौरव आहेत, आमदार 3 जिल्ह्याचे सुरेश धस आहेत, अक्षय मुंदडा आहेत, आमचे मोहन दादा आहेत, आणि माझे बंधू जे कुठलाही कार्यक्रम चुकवत नाहीत आणि भाषण करा म्हणलं तर त्यांच्या भाषणाची वेळ मला देऊन टाकतात, ते आमचे महादेव जानकर आहेत, देवीदास राहत इथे, माझ्या वर प्रेम करणारे सर्व महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून. एक म्हणजे एक होत जी गेले 9 वर्ष सातत्याने न चुकता ही आपल्याकडे येत असते, ती शिखर शिंगणापूर आपलं कुलदैवत आहे, तिथून ती येते. आणि हे संघर्ष ज्योत मध्ये खूप महिला त्या साताऱ्यामधनं आलेल्या आहेत आणि त्या संघर्ष ज्योतची आमचे डॉक्टर खाडे यांनी सुरुवात केली आणि आता त्यांनी तिकडे माझ्या विनंतीचा आदेशाचा सन्मान ठेवून ते तिकडे कार्यक्रम करतायत, पण संघर्ष ज्योत इथे पोहोचली. आणि एवढंच नाही तर चिरंजीव प्रज्ञान खाडे वयाचं 4 वर्ष वयाने मुंडे साहेबांवर एक गीत गायलेलं आहे, त्याचं सुद्धा आम्ही आज इथे भाषण झाल्यानंतर प्रकाशन करणार आहोत. खरं तर आज मी मौन बाळगलं. लोकांना वाटलं असेल कसं का त्यांनी वेगळा कार्यक्रम केला. मीडियाला काय वाटायचं वाटलंच असेल, उत्सुकता पहिले वाटली असेल की पंकजाताई का मौन बाळगते. मला एकच वाटतं, नेता पाहिजे की जिथे कोणीच बोलायची हिंमत करत नाही की नको बाबा आपण कशाला बोलायचं, तिथे हिंमतीने बोलला तोच खरा लोकांचा असतो. आणि जिथे सगळेच बोलतायत, बचबचपुरी झाली, कुणीच थांबत नाही, मी बोलू का या विषयाचं श्रेय कसं घेऊ, अशा परिस्थितीमध्ये मौन बाळगू शकते तो खरा नेता आहे. आणि हे संस्कार मुंडे साहेबांचे. हे मौन बाळगण्याचं कारण गेल्या काही काळातील झालेल्या अप्रिय घटनांवर हे मौन होत. हे मौन कोणा एका व्यक्तीच्या विषयी नाही, पण त्या प्रवृत्तींच्या विषयी होत. आणि मौनामध्ये किती शक्ती असते बघा. पंकजाताईंचा कार्यक्रम म्हणजे धिंगाणा, पंकजाताईंचा कार्यक्रम म्हणजे नुसतं युवकांचं खचाखच भरलेले असतात, घोषणा ओरडणं, जोर जोरात दाद देणं, सभेतून बोलणं, सेल्फी काढणं, सगळा धिंगाणा आमच्या कार्यक्रमात असतो. पण आज मुंडे साहेबांच्या जयंतीसाठी, मुंडे साहेबांसमोर नतमस्तक होण्यासाठी जेव्हा मौनाचं आव्हान केलं तेव्हा इथे अत्यंत शांतता होती. आमचे कायंदेंनी पण एक ज्योत आणली, मी तुम्हाला शोधायले होते, तुम्ही इथे बसलेत. आमचे डॉक्टर सुनील कायंदे सुद्धा दरवर्षी न चुकता ज्योत सिंदखेड राजावर नांदतात, न चुकता. आणि जेव्हा मी सांगितलं की मौन बाळगा, तर राज्यामध्ये 550 ठिकाणी आपण आता जोडले गेलेलो आहोत. दुर्दैवानी आपण जरा गड जरा आपला बाहेरच्या परिसरात असल्यामुळे नेटवर्कचा प्रश्न आहे, पण गोपीनाथ गड आज 550 ठिकाणी कार्यक्रम होत आहेत, त्यातले फक्त प्रातिनिधिक 5 कार्यक्रमातील लोकांनी इथे आपलं मत व्यक्त केलेलं आहे. गणेश आणि हे मौन बाळगत असताना आपल्या लक्षात आलं असेल प्रत्येक जण अत्यंत शांत झाला असेल, अंतर्मुख झाला असेल.